तर 3 लाख मतांपेक्षा जास्त मताने नवनीत राणा निवडून येतील असं वक्तव्य केलंय रवी राणांनी. गडकरींनंतर सर्वाधिक मतांनी नवनीत राणा यास निवडून येतील असा विश्वास रवी राणांनी व्यक्त केलाय. बच्चू कडूंच्या वक्तव्यावर आमदार रवी राणांनी हे प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान नवनीत राणांचं डिपॉझिट सुद्धा जप्त होईल असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं होतं. अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत ब्रह्मदेव जरी खाली आले तर ते शक्य नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. तीर गेलेला आहे, हातून निघालेला आहे, तो विजयानंतरच बाहेर येईल. राजकुमार जी आहे ना, वाघासोबत खेळतात, हे तर बिलकुल छोटे छोटे आहे. त्याच्यात 2.5 लाखांनी विजयी होतील नवनीत राणा असं भाव. मी डिपॉझिट जप्त करू नवनीत राणाचं. गडकरी साहेबांनंतर या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येतील. ते 2.5 लाख म्हटलं त्यांनी, मी तर म्हणतो 3 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येईल, त्याच्यात कुठली शंका नाही आहे. तर 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करून टाकली आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर हा जोरदार निशाणा. 17.5 रुपयांची साडी ही मतपरिवर्तन करू शकत नाही असं बच्चू कडू म्हणतायत. तर काही जण केवळ नौटंकी करतात असं प्रत्युत्तर रवी राणांनी दिलंय. काही जण आंतरराष्ट्रीय नेते आणि प्रवक्ते झालेत असं प्रत्युत्तर सुद्धा रवी राणांनी दिलंय. 17 रुपयांची साडी भेट देऊन त्या मेघाटची बेइज्जती करून टाकली. 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17.5 रुपयाची साडी मध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल. लाख बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल, पण आम्हाला सांगायचं आहे 17 रुपयाची साडी निवडणुकीस वाईस वाटलेली, मतपरिवर्तन नाही करू शकत. मला ज्या टीका करणाऱ्यांना एवढंच विचारायचं आहे, शेतकऱ्यांसाठी मी आतापर्यंत 4 ते 5 वेळा जेलामध्ये गेलो. 4 ते 5 वेळा अन्नताक केलं शेतकऱ्यांसाठी जेलामध्ये. सरकार कोणती असू द्या, शेतकऱ्याचा प्रश्न आला तेव्हा मी लढलो. आणि काही लोक फक्त राजकारण करतात, नौटंकी करतात. आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय वक्ते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय नेते झाल्यामुळं ते काही बोलू शकतात. खूप फार मोठे नेते आहे, मी छोटासा कार्यकर्ता आहे.